नागरिकत्व सुधारणा विधेयकाला राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील शरणार्थींना भारताचं नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा. अनेक वर्ष अत्याचार सहन करत असलेल्या लोकांच्या यातना या विधेयकामुळे संपुष्टात येतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल किंवा देशविरोधी भावना तयार होतील त्यामुळे हिंसेला चालना मिळेल अशा प्रकारचं भाष्य प्रसारित करू नये, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे माध्यमांना निर्देश. नव्या शिक्षण धोरणात आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन, कौशल्य आणि रोजगाराभिमुख शिक्षण आणणार केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल. हैदराबाद चकमक प्रकरणी चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं त्रिसदस्यीय चौकशी आयोगाची केली स्थापना, 6 महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश. आणि आपण भाजपा पक्ष सोडणार नसून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून जनतेचं काम करणार, पंकजा मुंडे यांचं गोपीनाथ गडावरून कार्यकर्त्यांना आवाहन. नमस्कार, 4:30 बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. बहुचर्चित नागरिकत्व सुधारणा विधेयक 2019 संसदेची मंजुरी मिळाली आहे. राज्यसभेत काल हे सुधारणा विधेयक 125-105 मतांनी मंजूर झालं. लोकसभेनं यापूर्वीच हे विधेयक मंजूर केलं आहे. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील भारतातील शरणार्थींना देशाचं नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानं आजचा ऐतिहासिक दिवस असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. करुणा, बंधुत्व आणि मानवतेच्या दृष्टीनं घेतलेल्या निर्णयाचं हे प्रतीक आहे. अनेक वर्ष अत्याचार सहन करत असलेल्या लोकांच्या यातना या विधेयकामुळे संपुष्टात येतील असं पंतप्रधान मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानं ईशान्येकडील राज्यांनी चिंता करू नये. या राज्यांची संस्कृती, परंपरा, भाषा यांची ओळख जपण्यात येईल, त्यांचं संरक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी इंग्रजी आणि आसामी भाषेत केलं आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून हिंदुस्थानात आलेल्या शरणार्थींची न्यायाची प्रतीक्षा आता संपली आहे, त्यांची स्वप्न आता सत्यात उतरतील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या शरणार्थींच्या यातना संपणार असल्याचं ते म्हणाले. अनेक वर्षांपासून या देशातून भारतात आश्रय घेतलेल्यांना नागरिकत्व मिळणार असल्याचं केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी की अगुवाई में एक बहुत ही प्रभावी बिल पास हुआ है संसद के द्वारा. मैं नरेंद्र मोदी जी और अपने गृहमंत्री अमित शाह का अभिनंदन करना चाहता हूं. जो पीड़ित हैं, जो दुखित हैं, जो विभेद के शिकार थे, जो अपनी जमीन से उखाड़ दिए गए, जिनकी बेटियां बहनों के साथ बदसलूकी हुआ करती थी, जो अपने घर छोड़ने पर मजबूर थे, ऐसे सभी लोगों को आज एक वैधानिक अधिकार दिया गया है और भारत सबों का सम्मान करता है. राज्यसभेत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हे विधेयक मांडलं. या विधेयकावर सुमारे 6 तास चर्चा झाली. यावेळी विविध पक्षांच्या सदस्यांनी चर्चेत भाग घेताना सूचना आणि प्रस्ताव मांडले, मात्र या सूचना बहुमतानं फेटाळण्यात आल्या. सभागृहात चर्चेच्या वेळी शिवसेनेचे खासदार उपस्थित होते, मात्र मतदानाच्या वेळी त्यांनी सभात्याग केला. चर्चेनंतर अमित शहा यांनी उत्तर दिलं. राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यावर देशभरात ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या शरणार्थींना न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया देशभरातून व्यक्त होत आहे. असे जे नवा जन्म मिल गया, नवा जन्म 22 साल हो गए सानू, 22 साल जेडे थे असि वीजे नु संभाल दे, वीजे ले रहे हैं, 22 साल हो गए, साड़ी सारी उम्र इस वीजे चली गई. आज एक मता पास हो, अज सानू खुशी दा
ਇਹਨਾਂ ਜ਼ਿਆਦਾ ਖੁਸ਼ੀ ਹੋਈ ਕਿ ਸੰਭਾਲ ਨਹੀਂ ਸਕਦੇ। ਜੋ ਰਾਜ ਸਭਾ ਮੈਂ ਨਾਗਰਿਕਤਾ ਕਾ ਬਿੱਲ ਪਾਸ ਹੁਆ ਇਸ ਕੀ ਬਹੁਤ ਬਹੁਤ ਖੁਸ਼ੀ ਹੈ। ਦੀਵਾਲੀ ਔਰ ਹੋਲੀ ਸੇ ਵੀ ਜ਼ਿਆਦਾ ਹਮੇਂ ਪਾਕ ਵਿਸਥਾਪਿਤ ਲੋਕੋਂ ਕੋ ਖੁਸ਼ੀ ਹੈ। ਹਮ ਮਾਨਯ ਗ੍ਰਹਿ ਮੰਤਰੀ ਕੋ ਪ੍ਰਾਈਮ ਮਿਨਿਸਟਰ ਸਾਹਿਬ ਕੋ ਮੁਬਾਰਕਬਾਦ ਦੇਤੇ ਹੈ ਕਿ ਇੱਕ ਅੱਛਾ ਗੋਲਡਨ ਸੈਟਅਪ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਉਠਾਇਆ। माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सर्व वाहिन्यांना मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत। देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल किंवा देशविरोधी भावना तयार होईल तसंच कोणत्याही प्रकारच्या हिंसेला चालना मिळेल त्याचबरोबर कायदा आणि न्यायव्यवस्थेविरोधात भाष्य केलं असेल असं कोणत्याही प्रकारचं प्रसारण करू नये असं मंत्रालयाकडून आवाहन करण्यात आलं आहे। मंत्रालयानं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असंही मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। राज्यसभेत शिक्षण धोरणासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी उत्तर दिलं। नवीन शिक्षण धोरण आणण्यात येणार आहे, ज्ञान विज्ञान यावर ते आधारित असेल। आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन, कौशल्य आणि रोजगाराभिमुख शिक्षण धोरण आणण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं। लोकसभेत आज वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी नादारी आणि दिवाळखोरी कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडणारं विधेयक सादर केलं। कॉर्पोरेट क्षेत्रातल्या दिवाळखोरीवरच्या उपाययोजनांची प्रक्रिया सुटसुटीत करण्याच्या दृष्टीनं या विधेयकात काही मार्ग सुचवण्यात आले आहेत। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सदनात प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना रस्ते बांधणीतल्या त्रुटींमुळे अनेक अपघात होत असल्याचं नमूद केलं। काही मार्गांवर ठराविक ठिकाणी वारंवार अपघात होतात, अशा ठिकाणच्या रस्ते दुरुस्तीसाठी जवळपास 14,000 कोटी रुपयांची तरतूद मंत्रालयामार्फत केली जात असल्याचंही ते म्हणाले। सीमा भागातल्या रस्त्यांसह किनारी मार्ग, बंदरांना जोडणारे मार्ग आणि राष्ट्रीय पातळीवरच्या मार्गिकांचा तपशीलवार आढावा घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। दरम्यान काँग्रेस नेते अधिरंजन चौधरी यांना सदनात शून्य काळात ईशान्य भारतातल्या सद्यस्थितीचा मुद्दा उपस्थित केला। बांगलादेशाशी असणारे संबंध बिघडू नयेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली, तर ईशान्य भागात हिंसाचार वाढवण्याचं काम विरोधकच करत असल्याचा आरोप संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केला। नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या मुद्द्यावरून होत असलेल्या हिंसाचाराचं कारण देत काँग्रेस, राष्ट्रवादी, डावे पक्ष आणि द्रमुकच्या खासदारांनी सभात्याग केला। झारखंड विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या 17 जागांसाठी निवडणुकीसाठी शांततेत मतदान सुरू असून 3 वाजेपर्यंत 57.12% मतदान झालं आहे। आज रांची, रामगड, हजारीबाग, कोडरमा, छत्रा, गिरिडीह आणि सराईकेला खरसवान या जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे। यापैकी 17 पैकी नक्षलग्रस्त 12 मतदारसंघांमध्ये दुपारी 3 वाजता मतदान संपलं। यात रांची, हातिया, कनके, रामगड या मतदारसंघाचा समावेश आहे, तर अन्य 5 मतदारसंघांमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। या टप्प्यात 56 लाखाहून अधिक मतदार 309 उमेदवारांचं भवितव्य ठरवतील। या 309 उमेदवारांमध्ये 32 महिला तसंच 99 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे। राज्य मंत्रिमंडळातले कॅबिनेट मंत्री सी पी सिंग आणि नीरा यादव, एजेएसयू पक्षाचे प्रमुख सुदेश महातो, जेव्हीएमचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी आणि माजी मंत्री आणि कामगार नेते राजेंद्र प्रसाद सिंग या प्रमुख उमेदवारांचा यात समावेश आहे। हैदराबाद चकमकी प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले। सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही एस सिरपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात येणार आहे। 6 महिन्यात आपला अहवाल सादर करावा असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं आज दिले। उच्च न्यायालय राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासमोर प्रलंबित असलेल्या यासंबंधातल्या कामकाजालाही सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे। तेलंगणमध्ये पशुवैद्यक डॉक्टरवर सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या 4 आरोपींच्या पोलीस चकमकीत झालेल्या मृत्यूविषयी स्वतंत्र चौकशी व्हावी यासाठीच्या 2 जनहित याचिकांच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हा आयोग नेमला आहे। आरोपींचा पोलीस चकमकीत मृत्यू झाल्याप्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हायला हवी असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं। आरोपींनी पोलिसांकडून शस्त्र हिसकावून घेऊन पोलिसांवरच गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगून ही चकमक योग्यच असल्याचं तेलंगण सरकारनं म्हटलं आहे। यासंदर्भातल्या काही पैलूंची चौकशी आवश्यक असल्याचं पीठानं सांगितलं।
हे राज्य बळीराजाचं असून सर्वांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याला मुख्यमंत्र्यांनी आज सहकुटुंब भेट दिली त्यावेळी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. जनतेला अपेक्षित असा राज्यकारभार आपण करू असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. तत्पूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सहकुटुंब कार्ला इथल्या एकवीरा देवीचं दर्शन घेतलं. यावेळी ठाकरे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ठाकरे यांनी कुलदैवत असलेल्या एकवीरा देवीचं दर्शन घेतलं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पवार महाराष्ट्र विकास आघाडीचे मार्गदर्शक असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त मुंडे यांना मुख्यमंत्र्यांनी आदरांजली अर्पण केली आहे. गोपीनाथ मुंडे हे जनतेचे नेते आणि मराठवाड्याचे पुत्र होते असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. आपण भारतीय जनता पार्टी सोडणार नाही तर दिवंगत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून जनतेची कामं करणार असल्याची घोषणा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आज केली. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्तानं गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आपल्याला पदाची लालसा नाही असं सांगून आपण कशामुळे बंड करणार असा सवाल करून त्यांनी आपण पक्षातच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. पक्षानं आत्मचिंतन करून दुरावलेल्या नेत्यांशी संवाद साधावा असं आवाहन त्यांनी केलं. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांनी बाळगलेल्या मौनाबाबत माध्यमातून वेगवेगळे तर्क लढवण्यात आले. अखेर आज गोपीनाथ गडावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण काम सुरू करणार असून 26 जानेवारीला औरंगाबाद इथं लाक्षणिक उपोषण करून मराठवाड्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे सिंचनाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी उपोषण करणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. भाजपाच्या गाभा समितीच्या सदस्यत्वातूनही आपल्याला मुक्त करा असं त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सांगितलं. भाजपा नेते एकनाथ खडसे यांनीही यावेळी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली. पक्षातल्या लोकांमुळेच पंकजा मुंडे आणि आपल्या कन्या रोहिणी खडसे यांचा पराभव झाल्याचा आरोप त्यांनी केला. पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाहीत मात्र आपला काही भरोसा नाही असा सूचक इशाराही त्यांनी दिला. व्यथा आणि तक्रारींची दखल घेतली जाईल त्यावर उत्तरही काढलं जाईल असं आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना दिलं. काही चुका झाल्या मात्र पक्षाच्या नव्हे तर माणसांच्या चुका झाल्या त्यावर बसून मार्ग काढता येतो असं ते म्हणाले. चुका जरूर सांगा पक्षात राहून संघर्ष करा असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला. रात्रीनंतर दिवस उजाडतो याची खात्री बाळगा अशा शब्दात त्यांनी आश्वस्त केलं. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार अयोध्या प्रकरणी दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी करणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळल्या. सरन्यायाधीश बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं हा निर्णय घेतला. न्यायालयानं 9 नोव्हेंबरला दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी या 18 याचिकांमध्ये करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. हवाई वाहतूक संचलनासाठीच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या दृष्टीनं हवाई वाहतूक सुधारणा विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. या कायद्यात होणाऱ्या सुधारणेमुळे हवाई संचलनाचे नियम मोडल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडात वाढ करण्यात आली असून हा दंड 10 लाखांवरून 1 कोटी इतका करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं पायाभूत सुविधा गुंतवणूक न्यासाची स्थापना करायलाही या बैठकीत मान्यता मिळाली. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज गैरबँकिंग वित्तीय संस्था सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या माध्यमातून जास्त किमतीची मालमत्ता खरेदी करण्यासाठी अंशतः पत हमी योजनेलाही मंजुरी दिली. त्याचप्रमाणे भारतीय पायाभूत वित्तीय कंपनीला अधिकृत भांडवल वाढवून देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली. दिवाळखोरी संहितेतील द्वितीय सुधारणेला मंजुरी देण्यात आली.
संहितेच्या उद्दिष्टांची पूर्ती करणं, कारभारात सुलभता आणणं, प्रक्रियेतील अडथळे दूर करणं आणि NBFC आणि HFC समन्वय साधणं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भारत आणि ब्राझीलमध्ये सामाजिक सुरक्षा करारातही मंजुरी देण्यात आली. दिल्ली मेट्रो 4 निधीच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. भारताची जनगणना 2021 होणार आहे. या जनगणनेसाठी सरकारकडून विभागवार प्रशिक्षण दिलं जात आहे. महाराष्ट्र आणि गोवा विभागातील राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर्सच्या प्रशिक्षण शिबिराचं काल महाराष्ट्र राज्य प्रशिक्षित विभागाच्या संचालिका रश्मी झगडे यांच्या हस्ते पुण्यात उद्घाटन झालं. त्यात 137 प्रमुख प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. मास्टर ट्रेनर्स जिल्हा आणि तालुकास्तरीय 5,300 प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. प्रत्यक्ष जनगणना करण्यासाठी लागणाऱ्या 3,00,000 लोकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यावेळी जनगणनेसाठी डिजिटल पद्धतीचा वापर करण्यात येईल. मोबाईल आणि ॲपद्वारे जनगणना केली जाईल. याद्वारे NRP आणि हाऊसिंग मॅपिंग देखील केलं जाणार असल्याचं संचालिका रश्मी झगडे यांनी स्पष्ट केलं. नाशिक जिल्ह्यातल्या सर्व गावात बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्र सरकारची मिशन इंद्रधनुष योजना गावागावात राबवण्यात येत आहे. तसंच ठिकठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रमही सुरू करण्यात आले आहेत. पाहूया याविषयीचा वृत्तांत. नाशिक जिल्ह्यातल्या काही भागात ऊसाची शेती आणि विटभट्टीवर काम करण्यासाठी विविध भागातून मजूर कुटुंब कामाला येतात. आर्थिक उत्पन्न कमी असल्यामुळे ही कुटुंब शेताच्या नजीकच झोपडी बांधून काही महिने वास्तव्य करतात. आजूबाजूचा परिसर अस्वच्छ असल्यामुळे तसंच शेतात वास्तव्य केल्यामुळे त्यांना अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. हे रोखण्यासाठी तसंच त्यांच्या लहान मुलांना विविध आजारांपासून संरक्षण देण्यासाठी मिशन इंद्रधनुष्य या योजनेअंतर्गत लसीकरण मोहीम राबवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. गरोदर महिला किती त्या महिलांनी पण डोस घेतलेले का नाही, 3-4 त्यांना पूर्ण झाले का नाही, मग त्यांचं आम्ही लस आमच्या सुपरवायझरला माहिती दिलेली आणि सुपरवायझरने त्याप्रमाणे त्यांचे लसीकरण सत्र आयोजित केलेले आणि त्या लसीकरण सत्रामध्ये परत आम्ही त्यांना थांबवून आणि त्यांचे ज्या बालकांना DPT बुस्टर, पेंटा, पोलिओ, रोटाव्हायरस, गोर बुस्टर या लसी देण्यात आलेल्या आहे आणि ज्या गरोदर माता आहे त्यांना TD1 आणि TD2 हे डोस आम्ही देत आहोत. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या आरोग्य केंद्रांमार्फत ही मोहीम राबवली जाते. या मोहिमेमध्ये आरोग्य केंद्राचे डॉक्टर, आरोग्य सेविका, रुग्ण सहाय्यक हे मिशन इंद्रधनुष्य मोहिमेविषयी नागरिकांना माहिती देऊन त्यांचं प्रबोधन करतात. आतापर्यंत आमच्याकडं 0-2 80 मुलांनी व गरोदर 23 मातांनी लसीकरणाचा लाभ घेतलेला आहे. यांना आम्ही जर बाळ 1 असेल तर त्याला BCG डोस दिला आहे का नाही ते विचारतो. नसल दिलेला तर आम्ही लगेच त्याला BCG डोस घ्यायला प्रवृत्त करतो आणि लसीकरण करतो. 1.5 असेल बाळ तर त्याला पेंटाव्हायलिनचा पहिला डोस, रोटाव्हायरसचा पहिला डोस, ओरल पोलिओ आणि IPV पोलिओ दिला जातो. 1.5 बाळ असेल तर त्याला विचारतो त्याने पहिला डोस घेतला आहे का नाही. नसल घेतला तर त्याला परत आम्ही पहिल्यापासून लसीकरण सुरू करतो. या योजनेमध्ये प्रामुख्यानं बालमृत्यू आणि बालकांमधील आजाराचं प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी माध्यम आहे. परंतु जन्मापासून काही बालकांचं लसीकरण झालेलं नाही, तसंच काहींनी लसीकरणाचे डोस पूर्ण केलेले नाहीत. अशा नागरिकांना मिशन इंद्रधनुष्य विशेष लसीकरण मोहीम हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या सोमवारी जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी अजय पाटील, नाशिक. उद्योग हा भारताचा इतिहास आहे असं सांगत उन्नतीसाठी उद्योग महत्वाचे आहेत असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं. मुंबईतल्या अखिल भारतीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग संघटनेच्या 9 स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. मूल्याधारित उद्योग करायला हवेत. जसं संस्काराशिवाय शिक्षण व्यर्थ आहे तसं मूल्यांशिवाय उद्योग शक्य नाहीत असं राज्यपालांनी सांगितलं. युक्ती, बुद्धी आणि कष्ट या 3 गोष्टींना खूप महत्व आहे. उद्योग करण्यासाठी या 3 गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात असं त्यांनी सांगितलं. पुण्यात कालपासून 67 सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला सुरुवात झाली.
किराणा घराण्यातले ज्येष्ठ पंडित फिरोज दस्तूर यांचे शिष्य गिरीश संजगिरी यांच्या गायनानं महोत्सवाची सुरुवात झाली. कालच्या दिवसाची सांगता पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरी वादनानं झाली. आज या महोत्सवात संदीप भट्टाचार्यजी यांचं गायन, केडिया बंधू यांचं सतार आणि सरोदवादन, मंजिरी आलेगावकर यांचं गायन तसंच पंडित शिवकुमार शर्मा यांचं संतूरवादन श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे. रविवारपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध गायक आपली गायनकला सादर करतील. मालेगाव महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या ताहेरा शेख यांची तर उपमहापौरपदी शिवसेनेच्या निलेश आहेर यांची निवड झाली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत ताहेरा शेख यांनी जनता दलाच्या शान ए हिंद यांचा पराभव केला तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत आहेर यांनी MIMचे शेख मजीद मोहम्मद युनुस यांचा पराभव केला. देशातल्या तरुणांना आणि महिलांना उद्योजक बनवण्यासाठी भारतीय युवा शक्ती ट्रस्ट प्रयत्न करत आहे. त्यांच्या प्रयत्नाला यश मिळत आहे. ट्रस्टचा लाभार्थी बलवंत ढेगे यांना नॅशनल स्किल डेव्हलपमेंटकडून राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार मिळाला आहे. उद्योगाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामगिरीसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. 1992 भारतीय युवा शक्ती ट्रस्टची स्थापना करण्यात आली. ग्रामीण शहरी भागातल्या मध्यमवर्गीय महिला आणि युवकांना मध्यम लघु आणि सूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमधील दुवा बनून या संस्थेकडून कर्ज पुरवण्यात येतं. आतापर्यंत 300 कोटी उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात आलं आहे. संस्थेच्या मदतीनं अनेक उद्योजक व्यवसाय करत आहेत. पुणे, वर्धा आणि औरंगाबादमध्ये संस्थेची कार्यालयं सुरू आहेत. व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्यांना मार्गदर्शन करून सरकारकडून कर्ज पुरवठा करण्यात येतो. सागरी क्षेत्राबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि भांडारकर प्रकाशनी संस्था यांच्या वतीनं मुंबईतल्या भाऊचा धक्का इथं समुद्र क्षितिज या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. महापालिकेच्या शाळांमध्ये सागरी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिका संपूर्ण सहकार्य करेल असं आश्वासन पेडणेकर यांनी यावेळी दिलं. विद्यार्थ्यांमध्ये जहाज आणि सागरी क्षेत्राविषयी जागरूकता निर्माण करणं हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे असं भाटिया यांनी सांगितलं. या प्रदर्शनामुळे या क्षेत्रात असलेल्या रोजगाराच्या अनेक संधींविषयी माहिती करून द्यायला मदत होईल असंही ते म्हणाले. उद्यापर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनात विविध उपक्रमातून विविध जहाजांच्या प्रतिकृतीतून तसंच सागरी कलाकृतीतून सागरी इतिहास आणि त्याचा वारसा मांडण्यात आला आहे. 8वीच्या विद्यार्थ्यांपासून आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन पाहण्यासाठी उपलब्ध आहे. स्वदेशी आंदोलनात इंग्रजांच्या विरोधात बलिदान देणारे हुतात्मा बाबू गेनू यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त मुंबईतल्या परळीतल्या बाबू गेनू कामगार मैदानावर भाजपाच्या वतीनं त्यांना आदरांजली वाहण्यात आली. दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला. 12 डिसेंबर 1930 माल मोटारीनं इंग्लंडमधल्या मँचेस्टर इथून बोटीनं मोठ्या प्रमाणावर कापड मुंबईच्या गोदीत येणार होतं. त्याला विरोध करण्यासाठी बाबू गेनू मोटारी जाणाऱ्या रस्त्यावरती आडवे झाले. त्यावेळी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बाबू गेनू यांच्या अंगावर गाडी घातली. त्यातच बाबू गेनू हुतात्मा झाले. टाईम मॅगझिननं 2019 या वर्षासाठी पर्सन ऑफ इयर म्हणून शाळा सोडून पर्यावरण रक्षणासाठी जागतिक चळवळ सुरू करणाऱ्या ग्रीटा थनबर्ग यांची निवड केली आहे. टाईम मॅगझिनकडून काल याबाबतची घोषणा करण्यात आली. जागतिक हवामान बदलामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे, त्यामुळे शाळा सोडून पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत ग्रीटा यांनी झोकून दिलं. UN क्लायमेट परिषदेत पर्यावरणाची हानी करण्याचे तुमचं धाडस झालं तरी कसं असा सवाल त्यांनी जागतिक नेत्यांना केला होता. त्यांचं हे भाषण खूपच गाजलं. जगभरात त्याची चर्चा झाली. हवामान बदलामुळे पर्यावरणाची हानी होत असून हे जागतिक संकट अधिक गढत होत आहे. हवामान बदलामुळे
तापमान वाढून अंटार्क्टिकातील हिमखंड वितळत आहेत, त्यामुळे समुद्रातील अनेक बेटं बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येवर आंदोलन उभारणाऱ्या ग्रेटा थनबर्ग यांना या वर्षाच्या पर्सन ऑफ इयर घोषित करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. जागतिक नेत्यांविरोधात पर्यावरण रक्षणासाठी आपलं परखड मत मांडणाऱ्या 16 वर्षांच्या ग्रेटा या नवीन पिढीच्या आदर्श आहेत असं टाईमनं म्हटलं आहे. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर काल झालेल्या 3rd निर्णायक T20 क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर 67 धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिकाही 2-1 जिंकली. भारतानं दिलेल्या 241 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची फलंदाजी ढेपाळली. 3 षटकात 3 बाद 17 अशी अवस्था झालेल्या वेस्ट इंडिजला हेटमायरच्या 41 धावांनी सावरलं. त्याला कर्णधार किरण पोलार्डनं उत्तम साथ देत 68 धावांची खेळी करत संघाला 241 धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवलं. मात्र त्यानंतर एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यामुळे वेस्ट इंडिजचा डाव 8 गड्यांच्या मोबदल्यात 173 धावातच आटोपला. दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तत्पूर्वी भारताकडून सलामीवीर जोडी रोहित शर्मा आणि KL राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांची तडाखेबाज खेळी पाहायला मिळाली. रोहित 71, राहुल 91 तर कोहलीनं नाबाद 70 धावांची दमदार खेळी साकारत भारताला 3 बाद 240 धावांचा पल्ला गाठून दिला. KL राहुल सामनावीर तर कर्णधार विराट कोहलीला सामनावीराचा मान मिळाला. वेस्ट इंडिजचा खेळ 173 धावांवरच आटोपला. हवामान. येत्या 13 आणि 14 तारखेला विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील शरणार्थींना भारताचं नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा. अनेक वर्ष अत्याचार सहन करत असलेल्या लोकांच्या यातना या विधेयकामुळे संपुष्टात येतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल किंवा देशविरोधी भावना तयार होतील त्यामुळे हिंसेला चालना मिळेल अशा प्रकारचं भाष्य प्रसारित करू नये, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे माध्यमांना निर्देश. नव्या शिक्षण धोरणात आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन, कौशल्य आणि रोजगाराभिमुख शिक्षण असणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल. हैदराबाद चकमक प्रकरणी चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं 3-सदस्यीय चौकशी आयोगाची केली स्थापना, 6 महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश. आणि आपण भाजपा पक्ष सोडणार नसून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून जनतेचं काम करणार, पंकजा मुंडे यांचं गोपीनाथ गडावरून कार्यकर्त्यांना आवाहन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.